ठाण्यामध्ये सर्वपक्षीय रिक्षा संघटनांचं आंदोलन सुरू आहे. या संपामध्ये 1.5 ते 2 हजार रिक्षा सहभागी झाल्या असून या आंदोलनात सर्वपक्षीय नेतेही सहभागी झाले. आरटीओ आणि ट्रॅफिक पोलीस अन्याय करत असल्याचा आरोप रिक्षा संघटनांनी केलाय. ग्राहकांनी तक्रार केल्यास थेट परमिट रद्द केलं जातं हे चुकीचं आहे असं रिक्षा संघटनांचं म्हणणं आहे. 15 वर्षांच्या वास्तव्याचा दाखला दाखवल्यानंतरच परमिट मिळतं असा नियम आहे. मग परप्रांतीयांना 2 दिवसात परमिट कसं मिळतं असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान आक्रमक आंदोलकांनी 4 बसेस आणि 1 रिक्षाची तोडफोड केली. वाहतुकीच्या या सगळ्या समस्यांचा ठाणेकरांना रोज सामना करावाच लागतो, मात्र आजच्या आंदोलनामुळे ठाणेकरांना चांगलाच त्रास झाला. हे प्रायव्हेट बस प्रायव्हेट रिक्षा हे चालू आहेत, हे बंद करावा. लायसन बॅज नाही आहे, त्यांना बॅज द्यावा, त्यांना आम्हाला सहकार्य करावा. आमच्या जे बंधू आहे त्यांना जेलमध्ये टाकून द्या आम्हाला. हे बाहेर रोडवर वावरण्यापेक्षा जेलमध्ये टाकून द्या सर, एवढा व्यथा दिला. सर्वात पहिले बॅज देण्याचं काम चालू करा करून. आमचं पुढचं पाऊल हे आहे की आता अगर या आंदोलनामध्ये आम्हाला यश नाही मिळालं तर आम्ही आमच्या मुलाबाळांसकट रोडवर उतरू आणि आम्हाला काय तो जगण्याचा हक्क आम्ही सरकारकडून किंवा काय असेल त्यांच्याकडून. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.